सिद्धेश्वरवाडी रस्त्यावर सिद्धेश्वरवाडी घाटात मजुरांना घेऊन जाणारी पिकअप मंगळवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास पलटी होऊन चालक तसेच इतर तिघे मजूर जखमी झाले. दुसरी घटना नगर पुणे महामार्गावर घडली असून नगरकडे जाणाऱ्या बुलेटला स्कॉर्पिओने सोमवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास पाठीमागून धडक देऊन झालेल्या या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. पारनेर येथून पिकअपमध्ये बांधकामाचे मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअपला मंगळवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वरवाडी घाटात अपघात झाला. वळणाचा अंदाज न आल्याने पिकअप रस्ता सोडून खड्ड्यात पलटी झाली. त्यात पिकअपचा चालक व इतर तिघे मजूर जखमी झाले. सर्व जखमींना 108 या रुग्णवाहिकेतून पारनेर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सिद्धेश्वरवाडी घाटातील सुरुवातीचे सर्व वळणे पार करून ही पिकअप घाट संपण्यापूर्वीच्या वळणावर पलटी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. सुदैवाने घाट उतरल्यावर हा अपघात झाल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच दुसरी घटना ही नगर पुणे महामार्गावर पळवे फाटा येथे घडली असून पुण्याहून नगरकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओने पुढे चाललेल्या बुलेटला जोराची धडक दिली. या धडकेत प्रवाशांसह बुलेट तसेच स्कॉर्पिओ रस्त्यावरील पुलाखाली जाऊन पडली. सोमवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमींना सुपे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुपे पोलिसांनी रात्री उशिरा अपघातातील जखमींचे जबाब नोंदून गुन्ह्याची नोंद केली आहे. जखमींच्या हात पायास तसेच डोक्यास लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.